करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून पाळणे तालुक्यातील नागरिकांना तात्काळ लसीकरणाची सोय व्हावी म्हणून पाळणे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासनास 1 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. पानेर बाजार समिती मार्फत सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. कोरोना संकट काळातही प्रशासनास मदत व्हावी यासाठी नफ्यातून 2 लाख रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. विशेषतः कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी तालुक्यातील नागरिकांसाठी ही मदत वापरण्यात यावी अशी अपेक्षा संचालक मंडळाने व्यक्त केली आहे. दरम्यान सभापती प्रशांत गायकवाड यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क करून बाजार समितीच्या नफ्यातून करण्यात येणाऱ्या मदतीस शासनाची परवानगी देण्याची विनंती केली. मंत्री पाटील यांनी या प्रस्तावासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.